सह्याद्रीच्या 60 डोंगर रांगांमध्ये बसलेल्या आणि प्राचीन मंदिरे, थंड हवेची ठिकाणे, किल्ले यांमुळेच पर्यटकांचं मुख्य आकर्षण म्हणून संबोधलं जाणारं ठिकाण म्हणजेच सातारा। सातारा शहराच्या मध्यवर्ती चार भिंती ऐतिहासिक वारसा असलेले प्रेक्षणीय हुतात्मा स्मारक आहे। सातारा शहरातील अजिंक्यतारा किल्ल्यापासून अगदी 2 किलोमीटर अंतरावर हे स्मारक आपल्याला पाहायला मिळते। पूर्वीपासून मराठ्यांची राजधानी असल्यामुळे विजयादशमीच्या दिवशी सातारा येथून छत्रपतींची मिरवणूक काढतात। ही मिरवणूक राजघराण्यातील स्त्रियांना पाहता यावी म्हणून चार भिंतीची निर्मिती केली। या स्मारकात नावाप्रमाणे चारही बाजूंनी भिंती आहेत। मधोमध एक आधारस्तंभ आहे ज्यावर हुतात्म्यांच्या आठवणींमध्ये कोनशिला घडवल्या आहेत। या ठिकाणी राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, रंगो बापूजी गुप्ते यांची आठवण करून देणाऱ्या कोनशिला बघायला मिळतात। सातारा शहरापासून 24 किलोमीटर अंतरावर ठोसेघर धबधबा आहे। ठोसेघर व चाळकेवाडी या दोन गावांच्या सीमारेषेजवळ ताळी नदीच्या उगमाजवळ हा धबधबा असून 1500 फूट उंचीवरून हा धबधबा कोसळतो। धबधब्याजवळच सज्जनगड आणि चाळकेवाडीचा पवनऊर्जा प्रकल्प ही दोन्ही ठिकाणे पाहण्यासारखी आहेत। प्रचंड वेगाने दरीत झेप घेणारा ठोसेघरचा धबधबा हा पर्यटकांचा मुख्य केंद्रबिंदू बनला आहे। या परिसरात छोटा व मोठा असे दोन धबधबे पाहायला मिळतात। छोटा धबधबा 20 मीटर उंचीचा आहे तर मोठा धबधबा हा 210 मीटर उंच आहे।